काल पाटलाकडे गेलो होतो. पाटील म्हणाल, पोरग हुशार आहे तुझ, जाऊ दे शहराकडे शिकायला. त्याची इच्छा कशा पायी मारते, गावात पहिले येणं सोपं नाही. पोरा काय करू रे, बाप गरीब आहे तुझ, तुझी बी काय चूक म्हणा. भरपूर शाळा शिकण्याची स्वप्न आम्हीच दाखवली. मी काय म्हणतो, आपली जी जमीन आहे ती विकू या, चार पैका येतील. मी आपी तेच सांगणार होते तुम्हास, माझं दागिन बी गहाण टाक. दोन दिवस झालं पोरग थड जेवत नाही की बोलत नाही. इतकी वर्ष काढली आपण घरी, अजून चार वर्ष काढली तर कुठं बिघडणार आहे. आणि मी काय म्हणते, मी आम्ही उद्यापासून येईन तुमच्या संगट धरणाच्या कामाला. आई बाबा, तुमची ही गाड्या तर मला नाही सहन होते. तुम्हाला आमच्या शाळेचा खर्च नाही सोसवणार. मी शाळेत नाही जाणार. दहावी पदर शिकले बस झालं. आता दादाला मोठं होताना बघायचंय. नाही रे पिल्लू, आम्ही दोघं कष्ट करतोय ते तुम्हा दोघा लेकरांसाठीच नाही, शिकायचं खूप शिकायचं. कार मरणार असं रडतात होय. चल सामान बांधायला गे, सकाळच्या गाडीनं तुला पुण्याला जायचं आहे. आणि हे घे चिठ्ठी, तिकडे बिलारे साहेबांना भेटायचं. ते आपल्या पाटलाचे साडू आहेत, आपल्याच गावात शिकलेत ते. तिकडं हॉस्टेलचं काम बघतात, तुझ्या राहण्याचं खाण्याचं सोय करतील. शिक पोर शिक, खूप मोठ. ही तुझी खोली, थोडी अडगळ आहे पण तू येणार म्हणून आधी साफसफाई करून घेतली होती. आणि हो, जेवणाची सोय तुझी मेस मध्ये केलेली आहे, पण त्यासाठी तुला मेस मध्ये रात्री काम करावं लागेल. हो हो, का नाही जमणार, कामाचे मला लाज नाही, पडेल ते काम करीन मी. तुमच्या रूपाने मला विठोबाच भेटला. अरे पाया कसला पडतोस, उद्या मोठा इंजिनियर झालास तर आम्हाला तुझ्या पाया पडावा लागेल. बरं ते जाऊ दे, खूप खूप अभ्यास कर. आणि काय लागलं तर जवळच माझी रूम आहे हा, आणि तिथे जरा जपून, तिथे चोऱ्या खूप होतात. आणि दुसरं म्हणजे या खिडकीचे जरा ग्रील आहे ना, ती थोडी लूज आहे, बसवून घेतलेली आहे, पण इथे चोऱ्या होतात त्यामुळे जरा जपून राहा. ठीक आहे, ही घे किल्ली, मी जातो. बरं मला सांग,
तुला आपल्या कॉलेजमध्ये सर्वात जास्त कोण आवडतो? शाळेला तर सिमीचे आवडत. ए कधीतरी सुधर, मॅडम वर काय लाईन मारतो? अरे तो तरी बिचारा काय करणार, त्याचं वय झालंय, चार वर्ष एकाच वर्गात बंद बसलेला, तर मॅडमवरच लाईन मारणार, तर त्याचा काय दोष? चला नेक्स्ट टर्न. डेअर की ट्रूथ? डेअर. फक्त तुला तो मुलगा दिसतोय. नो वे यार, कसा दिसतोय तू? आणि तू काय मला त्याच्याकडे पाठवणार आहेस? बघा डेअर हरशील तू. अरे कम ऑन स्वप्नाली यार, सेकंड तर करायचंय. बोल, सेकंड करायचंय. नाही त्याला असं सोडायचं नाही, त्याला असा खाली पाडायचं की आयुष्यात कधीच मान वर काढणार नाही. काय करणार आहेस तू? बघच मी काय करतो, जस्ट वेट अँड वॉच. काय दारू पिलीस वाटत? काय रे, स्वप्नाला सरबत दिले काय म्हणतात त्याला, कोल्ड ड्रिंक्स. कोण तीच का अविनाशची गर्लफ्रेंड? ती त्याची बद्दल माहिती नाही रे, आणि तो अविनाश पण खूप चांगला आहे. मी उगच चुकीच सांगत होतो त्याला, मी फर्स्ट आलो ना म्हणून पार्टी दिलं ना मला, पार्टी मला पार्टी दिली. तो अविनाश आणि त्याचा ग्रुप चांगला नाहीये, काल केलेली चूक परत करू नकोस, लांब राहा त्यांच्यापासून. तुला कसं रे माई, तू पाहिलंस का त्यांना? मी चांगलाच ओळखतो त्यांना, काय पण काय बोलतोस. अरे बाबा, तुला अभ्यासापासून दूर करण्याचा कट करतायत ते, जरा एक माझं. अच्छा, म्हणजे ते कट करतायत का? आणि तू काय करतोय मला कळत नाही का? तू जळतोयस आमच्यावर, माझ्या मैत्रीवर. तुझ्यावर उपकार करून तुला इथे राहायला जागा दिली, गुपचूप राहायचं असेल तर मी काय करायचंय ते तू मला शिकू नकोस. हे बघ, मी तुझ्या अभ्यासासाठीच सांगतोय, तुला ऐकायचं असेल तर ऐक, नाहीतर तुझी मर्जी. मॅडम मी आत येऊ का? येस.
ये बस विकास. काय झालं मॅडम, तुम्ही मला बोलवलं? तुला काय झालंय विकास? तुला माहित आहे का तू फेल झालायस? फर्स्ट सेमिस्टर मध्ये तू फर्स्ट आलेला, मग आता काय झालं? काय अडचण आहे का तर सांग मला. नाही मॅडम. मग काय प्रॉब्लेम आहे का? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. अभ्यासाकडे तुझं अजिबात लक्ष नाहीये. सॉरी मॅडम. यापुढे तुझी प्रगती झाली दिसली पाहिजे, कळलं तुला? यस मॅडम. जा आता. तुझा कितवा नंबर आला रे? अरे तुला माहित नाही काय रे? अरे तू येणार झालाय. अरे अभ्यास केला असेल म्हणून. शाबास लेका शाबास. अरे का थांबलास? आवडलं का? कोणाला काहीच फरक पडणार नाही, मलाही नाही या, पण तुझ्या आई वडिलांना होईल त्रास. काय करणार, पोसणारा एकच मुलगा आहे ना त्यांना. अंगात दम असेपर्यंत करतील कष्ट आणि नंतर मागतील भीक. नाही नाही असं होणार नाही ना. असंच होणार, तू काही काळजी करू नकोस. तू बिंदास जा, जा ना, तुला मरायचं आहे ना. अरे जा ना. अरे काय करू मी, माझ्या आईने दागिने गहाण ठेवले, बाबांनी जमीन विकली, आणि तू एवढं समजावून सुद्धा मी असा वागतोय. अरे पक्षाचं लांबचं पिल्लू ज्यावेळी उडण्याचा प्रयत्न करतो तर तो काय पहिल्याच झटक्यात यशस्वी होत नाही, ते हजार वेळ पडत, म्हणून तो काय प्रयत्न करणं सोडून देत नाही. तो वारंवार प्रयत्न करतो आणि मग उडतो, आणि असा उडतो की सारा आकाशच कवेत घेतो. आणि तुझ्या आई वडिलांचं काय रे, आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळी तुझे आई वडील निवांत बसतील त्यावेळी त्यांना अपेक्षा असेल ती तुझ्या सेवेची, तुझ्या दोन गोड शब्दांची. आणि अशावेळी तूच त्यांच्या सोबत नसशील तर तू जाशील रे, तू एकदाच निवांत झोपेत जाशील. पण पण त्यांच्या हजारो रात्रींच्या झोपा तू हिरावून घेशील. माझं चुकलं निनाद, मला माफ कर, चुकलं माझं निनाद. अरे आत्महत्या आज प्रत्येक गोष्टीचा शेवट नाही रे, आयुष्याशी लढावं लागतं, त्याच्याशी झुंजावं लागतं, हे मी पाहिलंय अनुभवलंय. मरणं सोपं असतं रे, पण जगणं तेवढंच कठीण. अरे कुठे चाललास? रूमवर. अरे चल ना पिक्चरला जाऊया, स्वप्नाली पण येते. तसं पण रूमवर जाऊन तू काय करणार आहेस? चल एन्जॉय करू. नाही रे जा, मला नोट्स काढायचे. अरे रूमवर जाऊन अभ्यास करणार आहेस का? किती अभ्यास करणार तू? नाही रे जा ना, मला अभ्यास करायचा, जा तुम्ही ॲज यू विश. चल बाय. अरे तू अजून जागा झोपला नाहीस? होय तुझीच वाट बघत होतो. आजवर माझी वाट कुणीच नाही पाहिली. कोण आहेस तू? तुझ्याबद्दल काही सांगतही नाहीस. कळेल तुला, परीक्षा अभ्यास कर. गुड मॉर्निंग. अरे गुड मॉर्निंग, बरं झालं तू भेटलास. एक आनंदाची बातमी द्यायची. युनिव्हर्सिटी कडनं पत्र आले, ते कळवतात की तू सर्व विद्यापीठाच्या इतिहासात आजपर्यंत सर्वात जास्त गुण मिळून पहिला आलायस. खरंय मॅडम? हो रे विकास, युनिव्हर्सिटीने तुझी संपूर्ण फीस माफ केली आहे. असं असं असाच अभ्यास कर, असाच यशस्वी हो, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. मॅडम मी निघू, मला कोणातरी ही बातमी सांगायची आहे. कोणाला रे? आहे एक माझा मित्र गावावरून आलाय. अच्छा चालेल चालेल, येऊ मॅडम. ओके.
एवढ्या उशिरापर्यंत झोपला होतास? रात्रभर खूप वेळ अभ्यास करत होतास का? आणि मेस मध्ये सुद्धा काल आला नाहीस? तब्येत तर ठीक आहे ना तुझी? ठीक आहे सर. नक्की ना? होय सर. मग चल आवर लवकर आवर. हा सर आवर. आणि हो हा काल रात्री चोरी झाली, चोराला पोलिसांनी पकडून नेलं, तू जरा जपून राहा. ठीक आहे सावध राहा, येतो. म्हणजे रात्री जी चोरी झाली होती ती रिनातने केली होती, म्हणून त्याने मला अट घातली होती का की त्याच्याबद्दल कोणाला सांगू नकोस? पण निनादमुळेच मला नवीन आयुष्य मिळालं. निनादमुळेच मी आत्महत्येचा विचार सोडून नव्या आयुष्याची सुरुवात केली. तो असं कसं करेल मला काहीच कळत नाहीये. मी जाऊन शोधतो त्याला. पोलिसांनी कोणाला पकडलंय? जाऊन बघू का तो निनाद आहे की नाही? काय करू, त्याला भेटल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. काय चोर करतो कारण तुझ्या साथीदाराला पकडला. मी चोर नाही आहे. अरे सर्व चोर पकडला असं बोलतो हा तुला पोलिसांच्या स्वाधीन करतो. मग तू पोपटासारखं बोलशील? सांग तुला रेक्टर सरांकडे नेतो. काय झालं सर? मी चोरी करणार असतो आणि आज हा धावला. विकास काय ऐकतोय मी? बाळा अरे काय गरज होती तुला हे सगळं करायची? अरे बोल काहीतरी, नाही तर पोलिसांच्या स्वाधीन करावं लागेल मला तुला. नाही सर, मी सांगतो तुम्हाला. आपल्या हॉस्टेलमध्ये एक बाहेरचा मुलगा राहतो. काय काय बोलतोस? अरे मी भरपूर वेळा त्या रूम मध्ये गेलेलो आहे पण मला कोणी दिसलं नाही तिथे. नाही सर, तो रात्री 12 नंतर हॉस्टेल मध्ये यायचा आणि सकाळी 5 पूर्वी निघून जायचा. पण तो हॉस्टेलच्या आवारात यायचाच कसा? सर खोटं बोलता, काही बरवतोय. हॉस्टेलच्या स्पिटीतून चढताना कधीतरी दिसला असता ना मला. विकास तू खरं बोलतोयस काय? खरं सर, देवाचं पद मी कशाला खोटं बोलेल. त्याचं नाव काय? तो काय काम करतो? त्याचं सामान कुठे? त्याचं नाव निनाद. तो माझ्यासोबतच राहायचा कारण त्यानं मला अगोदरच सांगून ठेवलंय की त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल कुणाला सांगू नको. अरे विकास मग त्याचे कपडे असतील ते दाखव सरांना. नाही, तो एकाच कपड्यामध्ये यायचा. मग काय 1.5 वर्ष तो एकच कपडे घालायचा? सर काहीही बोलत्या, थकलाय तू. तो विकास दिसायला कसा होता? माझ्यासारखाच होता, साधा सरळ हुशार असा होता माझा मित्र निनाद. एक मिनिट, हे बघ यामध्ये होता का तुझा मित्र? हाच माझा मित्र निनाद. अरे कसं काय शक्य? हाच सर गेले 1.5 वर्ष माझ्यासोबत राहतोय माझ्या त्या अडगळीच्या रूम मध्ये. अरे पण हा 10 वर्षापूर्वीच कॉलेजमध्ये होता आपल्या. तोही तुझ्यासारखा गरीब आणि हुशार होता पण अपयशाने खचून गेला बिचारा. तो पण त्याच अडगळीच्या खोलीत राहायचा. का सर? कारण 10 वर्षापूर्वीच हा तो हे जग सोडून गेला.